मंडळी, मी भूषण पुन्हा एकदा आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झालेलीच आहे, तर या फेब्रुवारी प्रेमळ महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. मंडळी, आज मी तुम्हाला सर्वांना घेऊन चाललो आहे मुंबई शहरापासून काही दूर किलोमीटर अंतरावर असलेल्या एलिफंटा आयलँडला, आणि या ठिकाणी आपल्याला भरपूर सारे केव्स पाहायला मिळणार आहेत. तर एलिफंटाला नेमकं जायचं कसं, जाण्यायेण्याचा खर्च किती होतो, आणि तिकडे गेल्यावर आपण कोणकोणत्या गोष्टी पाहू शकतो, प्लस कधी जायचे आणि कधी नाही, ते सर्व काही व्हिडिओमध्ये शेअर होईल. तर तुम्हाला मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, आणि येणाऱ्या अर्ध्या तासामध्ये एलिफंटा सफारीचा आनंद घ्यायचा आहे. तर मंडळी, आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. तर बोला गणपती बाप्पा मोरया. जे लोक राहणारे आहेत मुंबई, कल्याण, ठाणे, त्या लोकांना एलिफंटाला कसं जायचं आहे माहिती असेलच, पण ज्यांना नाही माहिती किंवा इतर जिल्ह्यातून, इतर राज्यातून जे येतात पहिल्यांदा मुंबई फिरण्यासाठी आणि मुंबईवरून जायचं असेल एलिफंटा, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे महत्त्वाचा आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. एलिफंटा या ठिकाणी जाण्यासाठी बोटीने प्रवास करायचा आहे. त्यासाठी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकावरून गेट वे ऑफ इंडियाला जायचे आहे. CSMT वरून शेअरिंग टॅक्सी किंवा बेस्ट बस मिळेल. टॅक्सीचे भाडे 20 रुपये प्रति व्यक्ती, तर 116 नंबरची बस पकडून तुम्ही 6 रुपयात गेट ऑफ इंडिया जाऊ शकता. आणि जे कोणी चर्चगेटवरून येत असतील तर त्यांच्यासाठी 112 नंबर बस डायरेक्ट आहे. 116 नंबर बस पकडून मी उतरलो आहे गेट वे ऑफ इंडियाला, आणि या पुढे एलिफंटाचा प्रवास होणार आहे बोटीने. त्यासाठी तिकडे गेलं चाललो आहे मी समोर काउंटरला. बघा, या ठिकाणी 116 नंबरचा बस स्टॉप, तर या ठिकाणी 112 नंबरचा बस स्टॉप. त्याच्या समोरच आहे तिकीट काउंटर. ॲक्च्युली या ठिकाणी आहे ना मोठा स्कॅम होतो आहे. स्कॅम म्हणजे काय माहिती का, जेव्हा मी तिकीट काउंटरला गेलो ना तेव्हा त्यांनी मला तिकीट नाही दिली. का? कारण मी एकटा आहे, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सिंगल पर्सनला एलिफंटासाठी तिकीट दिली जात नाही, कारण एकाने सुसाईड केला होता म्हणून. पण मी जेव्हा आतमध्ये आलो गेटवेच्या ठिकाणी, तिथे मला तिकीट मिळाली 260 रुपये. या ठिकाणी पाहू शकता 260 रुपये तिकीट आहे रिटर्नमध्ये. रिटर्न 260 रुपये. काउंटरला तिकीट दिली जात नाही का, तर त्या ठिकाणी सुसाईड केलं होतं. पण ह्या ठिकाणी मात्र तिकीट दिली जाते सिंगल पर्सनला. तर हा नक्की कोणता स्कॅम आहे का सगळा खेळ आहे काही सांगू शकत नाही. पण असो, मला मात्र तुम्हाला सर्वांना घेऊन जायचं एलिफंटाला. आणि या ठिकाणी एलिफंटाला जाण्यासाठी आहे ना दर अर्ध्या तासांनी बोट सेवा सुरू असते. गेट ऑफ इंडिया ते एलिफंटा अशी तिकीट फेअर 260 रुपये जरी असली, तर लहान मुलांसाठी 170 रुपये आहे, आणि ती सुद्धा रिटर्न. तसेच 165 रुपयेवाली सुद्धा इकॉनॉमी बोट आहे, पण तिचा टायमिंग मात्र हा कधीच फिक्स नसतो. आणि हो, सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही प्लॅन करता एलिफंटा येण्यासाठी, तर लक्षात ठेवा सोमवार सोडून बाकी इतर दिवशी सुरू असतो. कोणता दिवस सोडून? सोमवार, कारण सोमवारच्या ठिकाणी बंद असतो. लगभग चान्स तुम्ही आला सोमवारच्या दिवशी आणि तुम्हाला जायचं असेल एलिफंटा, तर प्लीज नका जाऊ. तर वाजले आता 11:10 आणि 11:10 मला बोट मिळाली थेट एलिफंटाला जाण्यासाठी. 1 तासामध्ये पोचते एलिफंटा, गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा. चला, तर हा असा काही आहे लोअर डेक. आताच बोलणं झालं इकडच्या लोकांशी, म्हणजे स्टाफ लोकांशी, तर त्यांचं म्हणणं असं आहे की वरती जायला, म्हणजे अप्पर डेकला परमिशन नाही आहे. आता रिझन काय माहीत नाही का, ते बोलतात की हायकोर्टाने कंपल्सरी आदेश दिला आहे की वरून सफारी करण्यास सक्त मनाई आहे. बाकी अलिबागच्या बोटला आहे ना पूर्णपणे परवानगी आहे तिन्हीच्या तिन्ही बोटना. कोणत्या? अजंता, मालदार, आणि पुढे ती म्हणजे PNP. तर मंडळी, अशा प्रकारे आपला एलिफंटाच्या दिशेने प्रवासाला सुरुवात झालेली आहे. गणरायाचं नामस्मरण आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाते हुई मुलाकाते हुई जाने कब यार तू हो गया यारी ही तो बस चाही थी पर
तासाभरामध्ये मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आयलँड किंवा एलिफंटा जेट्टी या ठिकाणी पोचलेलो आहे. खरं तर ह्या ठिकाणाला ना घारापुरी नावानेसुद्धा ओळखले जायचे. पण झालं काय माहिती का, पोर्तुगीज ह्या दिशेने येत होते तेव्हा त्यांना या आयलँडच्या ठिकाणी हत्ती दिसला, म्हणजे हत्तीचा प्रकार बोलू शकतो. आणि त्या हत्तीला पाहून जोरात किंचाळले, अल्फांटा अल्फांटा अल्फांटा. आणि तेव्हापासून ह्या आयलँडला नाव पडलं, ते म्हणजे एलिफंटा आयलँड. मुंबई ते घारापुरी म्हणजेच एलिफंटा आयलँड तुम्ही तासाभरामध्ये पोहोचू शकता. घारापुरी हे ठिकाण म्हणजे उरण तालुका रायगड जिल्ह्यातील एक गाव. आणि या गावामध्ये सुद्धा छोटछोटी तीन गावे आहेत, पहिले शेतबंदर, दुसरे राजबंदर आणि तिसरे ते म्हणजे मोरबंदर. एलिफंटा जेटीला उतरल्यावर थेट मेन दौरकडे जाण्यासाठी मिनी टॉय ट्रेन आहे. प्रति व्यक्ती 10 रुपये भाडे देऊन या टॉय ट्रेनचा तुम्ही आनंद घेऊ शकता. गेल्यावर आपल्याला भरपूर असे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स दिसतील, ज्यामध्ये बिस्किट पुडे, कपड्यांचे स्टॉल्स, वडापाव, मॅगी, दाबेली, बुट्टा, उसाचा रस इत्यादी काही या लोकल फूड्सचा आनंद घेत तुम्ही पुढील प्रवास गाठू शकता. घारापुरी भागामध्ये प्रवास करण्यासाठी सर्वांना कंपल्सरी प्रवासी कर द्यायचा आहे. 12 वर्षांवरील व्यक्तींसाठी 5 रुपये, 6 ते 12 मध्ये असणाऱ्या लहान मुलांसाठी 3 रुपये, तर शाळेतील सहलीला आलेल्या मुलांसाठी 1 रुपये. मी एकटा आहे म्हणून माझ्यासाठी 5 रुपये कर. प्रवासी कर घेतल्यानंतर आपल्याला जायचे आहे येथील सुप्रसिद्ध असलेल्या लेणी पाहण्यासाठी. पण त्याआधी आपल्याला तब्बल 100 पेक्षा जास्त पायऱ्या गाठून पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची आहे. एलिफंटा लेणी पाहण्यासाठी हा एकच मार्ग, कारण या ठिकाणी कोणतेही वाहनाचा वापर होत नाही. 100 पेक्षा जास्त पायऱ्या कमी वाटतात, पण अंतर दूरदूर आहे म्हणून सोबत पाण्याची बाटली हमकास ठेवा. तसेच तिथे काही हॉटेल्स रेस्टॉरंटसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. थोडा थोडा वेळ थांबून चहा नाश्ता करत पुढे तुम्ही जाऊ शकता. एकदाचे 100 पायऱ्या चढून तुम्ही वरती आलात तर 3 मार्ग दिसतील. समोरचा तो थेट लेणींकडे, डावीकडचा गार्डन आणि तलाव, तर उजवीकडचा तोफच्या दिशेने, ज्याला आपण कॉनोन हिल व्ह्यू पॉईंट असं म्हणू शकतो. पण आपल्याला आधी जायचे आहे इकडचे सुप्रसिद्ध लेणी पाहायला. परंतु तिथे असणाऱ्या लेणी आणि आतमधील दर्शन करण्यासाठी तुम्हाला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई मंडळाद्वारे ठरवण्यात आलेली रक्कम भरायची आहे. एलिफंटा ठिकाणी फिरायला भारतीय नागरिकांपेक्षा तुम्हाला परदेशी पर्यटक हे जास्त पाहायला मिळतील. म्हणजे आपण एक प्रकारे बोलू शकतो 60% पर्यटक हे परदेशी, तर 40% पर्यटक हे भारतीय आहेत. भारतीय नागरिकांसाठी 40 रुपये प्रति व्यक्ती, तर परदेशी नागरिकांसाठी 600 रुपये प्रति व्यक्ती चार्जेस आहेत. आणि जर तुमच्याकडे 15 वर्षाखालील मूल असेल तर त्याला मात्र प्रवेश विनामूल्य आहे. 40 रुपये भरून एलिफंटा केव्सच्या दिशेने निघालो आणि पुढे जाताच असा काही भास झाला की चक्क मी 1000 वर्ष मागे गेलो. एलिफंटा लेणीला 1987 युनेस्कोमार्फत विश्वदाय स्मारकाच्या सूचीत समाविष्ट केले. आणि हा मान खूप कमी जागांना मिळतो, पण त्यात या एलिफंटा लेणीने जागा ती मिळवलीच. चला तर आपण जाऊया आतमध्ये आणि आपल्याला कोणकोणत्या गोष्टी पाहायला मिळतात ते बघून घेऊया. कर्नाटकच्या राजाने त्रिमूर्ती बांधलेली होती. 1400 वर्षांपूर्वीपासून या सर्व लेणी आहेत. जेव्हा तुम्ही पहिल्या लेणीत जाल तेव्हा समोरच तुम्हाला त्रिमूर्ती अशी त्रिशिव दिसेल, म्हणजे शिव भगवानचे 3 चेहराकृती. तसेच अजून भरपूर साऱ्या जुन्या मूर्ती तुम्हाला पाहायला मिळतात. तसेच जुन्या ओरिजिनल स्टोनचे खांबेसुद्धा आहेत तसे आहेत. पण दुर्दैव या गोष्टीचे की तिथे असणाऱ्या या सर्व देखण्या मूर्तींची अवस्था तितरबितर झालेली आहे. कोणाचा पाय, कोणाचे हात, तर कोणाचं डोकं एकदम तुटलेल्या अवस्थेमध्ये बघायला मिळतात. पण मात्र यात असणारे शिवलिंग
हे संपूर्ण मन प्रसन्न करणारे आहेत. एलिफंटा लेणी समूहात एकूण 7 शैलकृती लेणी आहेत. आता आपण जिथे आहोत ना, ही पहिली लेणी, तर जाऊया थेट दुसरीकडे. दुसरी लेणीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे असे म्हणतात. या सर्व लेण्यांमधून प्रवेश करण्यासाठी ही मुख्य जागा. येथील वातावरण पाहून मन प्रसन्न होतेच, तसेच पुरातन काळातल्या या सर्व गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतात. बरेच पर्यटक हे परदेशी असल्यामुळे तुम्ही गाईड म्हणून हायर करू शकता आणि योग्य ती माहिती त्यांच्याकडून घेऊन नोंदवू शकता. लगातार एकूण 5 लेण्यांचा समूह आहे, जिथे जिथे तुम्हाला खूप जुन्या मूर्ती पाहायला मिळतील. तसेच आत असणारे शिवलिंगसुद्धा हे आजही तसेच आहे. सर्वात महत्त्वाची एक गोष्ट ती म्हणजे या सर्व लेणी पाहताना हातात तुमचे कोणतेही खाद्यपदार्थ घेऊ नका, कारण तिकडे माकडांचे प्रमाण जास्त आहे. कधी कोण घेऊन जाईल काहीही सांगू शकत नाही. पश्चिम भागात 5 तर पूर्वेकडील टेकडीवर अजून 2 लेण्या आहेत आणि या लेण्या मानवती पार्वती, गंगा अवतरण, शिवशक्ती अर्धनारी, महायोगी शिव यांचे शिल्प पाहायला मिळतात. तब्बल 4 ते 5 लेण्या त्यांचे चित्रीकरण करून तासभर लागतोच. मग पुन्हा एकदा 3 तिटा अर्थातच 3 मुख्य मार्गावर येऊन पुढील प्रसिद्ध पॉईंट पाहू शकता. म्हणून मी उंच टेकडीवर असलेल्या कॉनॉन हिल व्ह्यू पॉईंटला गेलो, जिथे मोठमोठ्या तोफ बघायला मिळतात. तोफ बघायला आपण जाऊ खरं, पण जाणारा रस्ता नसून मोठी टेकडीच आहे. ज्यांना कोणाला दमा किंवा गुडघ्याचा त्रास असेल त्यांनी हा प्रवास नक्की टाळावा. वरती टेकडीवर जाताना मध्ये मध्ये चहा नाश्त्याचे स्टॉल्स तुम्हाला मिळतील, तर त्याचा लाभ घेऊ शकता आणि पुढचा प्रवास करू शकता. वरती गेल्यानंतर 2 तोफा आहेत. पहिलीवाली जिथून तुम्हाला संपूर्ण अरबी समुद्र बघायला मिळतो, अगदी एलिफंटा जेटी सुद्धा. जर तुम्ही दुसरी तोफ बघायला जात असाल तर सांभाळून जा, जाणारा रस्ता एकदम खडतर आहे, कधी चुकून पाय सटकेल हे सांगू शकत नाही. सो बी केअरफुल. तर मी आलो एकदम सर्वात शेवटच्या टोकावर, जिथे दुसरी तोफ पाहायला मिळते माझ्या मागे या साईडला. आणि समुद्राच्या या मधोमध वसलेलं एक छोटंसं बेट, एलिफंटा बेट किंवा एलिफंटा आयलँड किंवा एक प्रकारे बोलू शकतो आपण घारापुरी हा गाव. सुंदर नजर आहे या ठिकाणी आल्यावर. तिकडे छोटंसं तळं आहे, त्याच्याच पुढे जाऊन आपल्याला लेण्या बघायला मिळतं. मी जिथून मगाशी वरती चढत एकदम शेवटच्या टोकापर्यंत आलो आहे. आणि ह्या बाजूला चारही बाजूंनी आपल्याला घेरलं आहे, ते म्हणजे अरबी समुद्र. आणि अरबी समुद्राच्या मधोमध आपण आहोत एलिफंटा आयलँड. आता वाजले बघा दुपारचे 2:30, म्हणजे 2:30 वाजायला 5 मिनटं कमी आहेत. 12:30 वाजता मी पोचलो होतो एलिफंटा जेट्टीवर. तिथून मी प्रवास सुरू केला होता बरोबर 1:45 आणि आता वाजले आहेत 2:30. त्यामुळे 1:45 ते 2:30 असा 1.5 तासाचा संपूर्ण प्रवास होतो तुमचा एलिफंटा फिरून, म्हणजे एलिफंटाच्या केव्स. त्यानंतर वरती चढ आल्या तुम्हाला तोफा पाहायला मिळतील आणि त्याच्या एका साईडला ते म्हणजे तळे. आणि जास्त पण मोठं नाही, एकदम छोटंसं तळं आणि लहान मुलांसाठी गार्डन आहे. आता लागली आहे भूक, त्यामुळे आता जाऊया थेट खायला. एलिफंटा या ठिकाणी खाण्यासाठी जेवणासाठी बरेचसे स्टॉल्स हॉटेल्स उपलब्ध आहेत. तुम्हाला व्हेज पाहिजे असेल तर व्हेज किंवा नॉनव्हेज पाहिजे असेल नॉनव्हेज, या दोन्ही गोष्टी मिळून जातील. पण एक लक्षात ठेवा, एलिफंटा दूरवर असल्याकारणाने काही महाग गोष्टी तुम्हाला तिथे अनुभवायला मिळतील. जेवणासाठी तुम्हाला व्हेज थाळी ही 150 ते 200 रुपये, तर नॉनव्हेज प्रकार 200 ते 500 रुपयांपर्यंत अवेलेबल आहे. पण मला हलकासा नाश्ता करायचा होता म्हणून मी गेलो तिथे स्थानिक लोकांच्या हॉटेलमध्ये आणि मागवली थेट मिसळपाव आणि मॅगी. चला तर भाई मिसळपाव खाऊन घेऊया आणि टेस्ट पण सांगूया कशी येते. एकदम झणझणीत, क्या बात आहे. पूर्ण ऑब्विसली हा एलिफंटा येतो रायगड जिल्ह्यामध्ये,
आणि रायगड जिल्ह्यामध्ये कोकणी मसाले हे जास्त वापरले जातात, स्पेशली आजच्या या मिसळमध्ये दिसतो उठून लाल लाल भडक. मस्तपैकी नाश्ता जेवण करून निघालो आहे परतीच्या प्रवासाला. मी घेतलं होतं मिसळपाव आणि मॅगी. मिसळपावची कॉस्ट होती 80 रुपये, तर मॅगीची 50 रुपये, असं टोटल 130 रुपयाचं पोट भरून जेवण झालेलं आहे. नवीनच हॉटेल आहे ते म्हणजे सागर रेस्टॉरंट. इथे बघा पॅसेंजर टॅक्स घेतला तो, त्याच्याच बाजूला आहे सागर रेस्टॉरंट. नक्की या, हमकास नाश्ता करा. शॉपिंग करण्यासाठी सुद्धा भरपूर काही आहे, म्हणजे ठिकठिकाणी मूर्ती, भगवान शंकराची, भगवान बुद्धांची, मार्बल स्टोन, लहान मुलांची खेळणी इत्यादी काही. पण आश्चर्याची एक गोष्ट ती म्हणजे संपूर्ण मुंबईमध्ये सध्याच्या दिवसात 10 रुपयाला ऊसाचा रस कोणी देत नाही, आणि दिला तर तो बल्प टाकून. पण तिथे असलेल्या स्थानिक मावशी ज्या चक्क 10 रुपयात बिना बर्फ ग्लास भरून ऊसाचा रस देतात, आणि त्यांच्या स्टॉल्सवर शनिवार रविवार आला की तुडुंब गर्दी दिसूनच येते. सोमवार सोडून तुम्ही या आयलंडला फिरायला येऊ शकता, पण लक्षात ठेवा शनिवार आणि रविवार हे 2 दिवस असे की पर्यटकांच्या गर्दीने आयलँड पूर्णपणे गजबजलेले असते. एलिफंटा ज्यासाठी प्रसिद्ध आहे ते आपण बघितलेच. आता जाणून घेऊ तिथे असणारी व्यवस्था. जे कोणी पर्यटक येत आहेत एलिफंटा फिरायला, तर त्या सर्वांसाठी बसण्याची सोयसुविधा उपलब्ध आहे. कारण ह्याआधी जे जे पर्यटक यायचे त्यांना बसाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे खूप गैरसोय व्हायची. राहण्यासाठी MTDC तर्फे लॉजेस, रूम्स इत्यादी काही आहेत. तर आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे तिथे असणारी टॉयलेट फॅसिलिटी. कारण एवढी स्वच्छता कोणतेही पर्यटनस्थळी बघायला मिळत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी एअर फ्रेशनर, बेसिंगच्या ठिकाणी 2 ते 3 हँड सॅनिटायझर, तर मेकअपसाठी चक्क पावडर आणि कंगवासुद्धा उपलब्ध आहे. आणि ही सेवा सशुल्क असून 5 रुपयाचे मूल्य. 3 ते 4 तासांमध्ये तुम्ही संपूर्ण एलिफंटा फिरू शकता. आता आपण येऊया मूळ खर्चावर. जाऊन येऊन तिकीट फेअर आहे 260 रुपये, तर प्रवासी कर, लेण्यांची तिकीट ही टोटल मिळून 50 रुपये, आणि जर तुम्ही काही खाद्यपदार्थ विकत घेतले तर त्याचे 200 ते 300 रुपये, म्हणजेच प्रति व्यक्ती येऊन जाऊन 500 रुपयापर्यंत खर्च होऊ शकतो. डिपेंड ऑन तुम्ही शॉपिंग वगैरे केली तर 700 ते 800 रुपये. पण एखाद्याला जायचं असेल एकटे संपूर्ण एलिफंटा प्रवास करायला, तर 500 ते 600 रुपयात तुम्ही हमकास फिरू शकता. आणि जर तुम्ही खाद्यपदार्थ घरून नेले तर तुमचा खर्च अजून कमी होऊ शकतो. म्हणूनच जे कोणी पहिल्यांदा येत आहेत मुंबईला, तर त्यांनी नक्की या घारापुरी म्हणजेच एलिफंटा आयलँडला अवश्य भेट द्या. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा हा एलिफंटा आयलँडचा व्हिडिओ कसा वाटला नक्की नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक. लवकरच भेटू मंडळी अशा नवीन ब्लॉग किंवा ट्रॅव्हलमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा.